29 एप्रिल रोजी माझ्या चुलत्याचा कोविड या आजारामुळे मृत्यू झालेला आहे. दरम्यान फॅमिली त्यांची क्वारंटाईन असल्यामुळे कोणाला जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की कोणी जर इतर ठिकाणून जर येऊ शकलं तर त्यांना पाठवा, शेवटचे पेपरवर्क करायचे आहे. मग काकीने मला कॉल केला माझ्या आणि म्हटलं की तू जाऊन ये, तिकडे जे काय पेपरवर्क आहे ते कर आणि मग घरी जा. तर ही दोन कारणं होती, एक तर पोलीस स्टेशनची प्रोसिजर जी काय होती प्रोसेस करायची होती, 4 नंबरचे फॉर्म काही भरायचे होते, ते फॉर्म भरण्याकरता, आणि शेवटची जी प्रोसेस होती म्हणजे बॉडी डिस्पोज करताना जे पेपरवर्क करायचं होते त्याकरताच मला तिथे बोलवलं होतं. ह्या दोन कारणांव्यतिरिक्त कोणतंही कारण नव्हतं. मी गेलो तिथे, 1:30 सुमारास काकाचा माझा मृत्यू झाला. 7-6 दरम्यान मला सांगितलं की शाहूनगर पोलीस स्टेशनला तू तिकडे जा आणि ते जे काय पेपरवर्क आहे तिथे करून ये. 6 पोहोचलो आम्ही तिकडे, म्हणजे 5 दरम्यान निघालो आम्ही जेटीमधून, 6 पोहोचलो तिथे. 6-8 दरम्यान पोलिसांनी बिलकुल इथे म्हणजे कोऑपरेट केलं नाही मला शाहूनगर पोलीस स्टेशनच्या शिपायांनी. त्यांनी सांगितलं आत्ता येऊ नंतर येऊ, असे 3 मला तिथे उभं केलं, न कुठे बसता. त्यानंतर मी 8:30 दरम्यान निघालो GT हॉस्पिटलला. ते पोलिसांचं म्हणणं होतं तुम्ही पुढे व्हा, आम्ही हवालदाराला पाठवतो. मी पुढे गेलो, तिथे 9:30 दरम्यान मी पोहोचलो. त्यानंतर 10:30 पोलीस जे काही हवालदार शिपाई होते ते आले, त्यानंतरची पुढची प्रोसिजर सुरू झाली. स्मशानात गेलो आम्ही, पेपरवर्क केला त्या ऑफिसच्या इथे त्यांच्या, आणि बॉडी डिस्पोज करण्याकरता बॉडी ॲम्ब्युलन्समधून काढायला सुरुवात केली त्यांनी. 2 ऑफिस हॉस्पिटलचा स्टाफ होता, त्या व्यतिरिक्त कोणी नव्हतं. माझ्या माहितीनुसार BMCचे जे वर्कर्स असतात त्यांना PPE किट पुरवल्या जाते, पण ती पुरवलेली PPE किट त्यांनी कोणीही घातली नव्हती. आणि सरळ ती बॉडी जड झाल्याकारणामुळे त्या 2 वॉर्ड बॉईज किंवा जे हॉस्पिटलचे स्टाफ होते त्यांना ती बाहेर काढणं शक्य नव्हतं. त्यांनी खूप रिक्वेस्ट केली BMCच्या स्टाफला की आम्हाला मदत करा म्हणून. BMCचा स्टाफ कोणी पुढे यायला तयार नव्हतं. त्यांनी मला जबरदस्ती केली की तू ह्या बॉडीला मदत कर बाहेर काढण्यासाठी. मी म्हटलं मी हे शक्य नाही म्हटलं मला करणं, कारण ही मोठी रिस्क आहे, हे काम तुमचं आहे तुम्ही करा. बिलकुल कोणी ऐकत नव्हतं, बॉडी तशीच ठेवलेली बराच वेळ. पोलिसांना देखील मी रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही काहीतरी बोला त्यांना, कारण तुमच्या प्रेशरने तरी ते ऐकतील, माझं ऐकत नाहीत. पोलीसही मला बोलले काय नाही शेवटचा हात लावून घ्या, असा इमोशनल ड्रामा वगैरे तिकडे सुरू झाला. आणि नाईलाजाने मला ती बॉडी काढण्यासाठी मदत करावी लागली. मदत केली, बॉडी खाली ठेवली तिरडीवर, तिरडीही उचलायला मला सांगितले आणि बॉडी डिस्पोज जे करतात जिथे जाळतात त्या मशीनजवळ तिथे जाऊन ठेवायला सांगितले. 3 माझी टेस्ट झाली आणि काल त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. ह्या माझ्या इन्फेक्टेड होण्याला मी कोणाला जबाबदार मानायचं, किंवा ह्या परिस्थितीला आता कोण जबाबदार आहे. काल 6 मला इंडियन बुल्स नावाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे उपचाराकरिता. 12 दरम्यान मी त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोहोचलो. 1.5 मला रूमची अरेंजमेंट करण्यात आली. माझ्या रूमची अरेंजमेंट मला 9 करण्यात आली. वरती येताच रूमची परिस्थिती इतकी भयंकर आहे की फक्त धुळीचे थरच आहेत. किचन, बेड, संडास, बाथरूम भयंकर पद्धतीची गलिच्छ आणि घाणेरडा परिस्थिती आहे इथे. ह्या परिस्थितीत मी स्वतःची इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवणार आहे याचा खरंच प्रश्न पडलेला आहे. आणि ह्या सगळ्या काळामध्ये कसं सर्व्हाइव्ह करायचं आहे. मी बऱ्याच आशेने इकडे ह्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आलेलो आहे. काल रात्री 12 आज सकाळी 11 कोणी पाण्यासाठी मी 2 खाली फेऱ्या मारल्या, कोणी पिण्यासाठी पाणी देत नाही आहे. कालपासून तहानलेलो आहे मी. तर इतकी भयंकर परिस्थिती आहे. ह्या सगळ्या हलगर्जीपणाला कसं शासन बघणार आहे, कसं लक्ष देणार आहे. तर विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की हे सगळं ही गैरसोय आहे ती त्वरित सुधारित करण्यात यावी, सुधारावी. कारण इथे जर असंच अशीच परिस्थिती राहिली तर जगणं मुश्किल आहे.
कारण माझा घसा दुखत नव्हता, तो आता ह्या जे इन्फेक्शन झालेलं आहे मला घशामध्ये, ते आता इन्फेक्शन वाढायसाठी बहुतेक सुरुवात झालेली आहे. घसा दुखत आहे माझा, पुढे कसं सर्व्हाइव्ह करणार आहे मला काही माहीत नाही. तर प्लीज महाराष्ट्र शासनाकडे माझी विनंती आहे की हे सगळं त्वरित सुधारावं, आणि प्लीज हीच विनंती आहे. माझ्यासोबत जे घडतं आहे ते इतरांसोबत घडू नये, याकरिता हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल, जितक्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल, CM पर्यंत पोहोचवता येईल, मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवता येईल, तितका पोहोचवावा, हीच विनंती आहे. आणि हीच मदतीची अपेक्षा आहे की आपण सोशल मीडिया थ्रू जितकं जागृत करता येईल जनतेला, तितकं जागृत करायचं आहे आपल्याला. थँक्यू. हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल शेअर करा. पब्लिक बोलती, जनता से जनता तक, हम आपकी खबर सरकार और अन्य सेवाओं तक पहुंचाने की कोशिश करेंगे. वीडियो बनाकर हमें भेजें ईमेल और व्हाट्सएप पर.